विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत एक महत्त्वपूर्ण अशी माहिती. मित्रांनो, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा जी आहे ती म्हणजेच NMMS इयत्ता 8वीसाठी ही परीक्षा दिनांक 19 जून 2022 या रोजी घेण्यात येणार आहे. आणि त्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र हे त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यासंबंधीची जी माहिती आहे ती आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी करण्यात आलेली आहे. त्या माहितीसंबंधीचा हा जो व्हिडिओ आहे हे तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 1 मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना म्हणजेच NMMS इयत्ता 8वीसाठी परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण 419 केंद्रांवर घेण्यात येणार असून सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण 9236 शाळा व एकूण 130149 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.msceupune.in व https://nmms.msce.in या संकेतस्थळांवर शाळांना लॉग इनवर शाळांच्या ज्या लॉग इन आहेत त्या लॉग इनवर दिनांक 8 जून 2022 पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यास उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापकांना, पालकांना तसेच विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी संबंधित परीक्षा केंद्र संचालक, शिक्षण अधिकारी माध्यमिक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशी संपर्क करावा. त्यासाठी या ठिकाणी हे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत आणि मेल आयडीसुद्धा दिलेले आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रातील महत्त्वाची माहिती अशी की 8 जून 2022 पासून शाळा लॉग इनवर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि परीक्षेचे नाव आहे NMMS ही परीक्षा आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना आहे. आणि या अंतर्गत दिनांक 19 जून 2022 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीचे प्रवेशपत्र शाळेच्या लॉग इन आयडीवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यासंबंधीची ही माहिती याच्या या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, तुमच्या दोस्तांना सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.